शेतकऱ्यांमध्ये ऊस लागवडीच्या बाबतीत काही गैरसमज किंवा काही चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यासाठी खरं तर त्या ठिकाणी खुलासा करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो. दरवर्षी विघ्नहर सहकारी साखर कारखाना लागवडीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आव्हान करीत असतं शेतकऱ्यांना, आणि त्या पद्धतीचं परिपत्रक कारखान्याला आपण कारखान्याच्या माध्यमातून आपल्या कारखान्याचं जे गट ऑफिस आहे त्या गट ऑफिस आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत ते आपण पोहोचवत असतो. ज्या वेळेला कारखान्याच्या आमच्या डायरेक्टर बोर्ड किंवा सर्व संचालक मंडळ या लागवड हंगाम जो आहे त्या हंगामाचं जे काय नियोजन करतं, त्यानंतर त्याची लागवडीची तारीख ठरली जाते आणि त्याच्या अगोदर 2 दिवस हे परिपत्रक या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत किंवा ऑफिसपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. यावर्षी जो काय आपला यावर्षीचा लागवड जी काय आपल्याला शेतकऱ्यांना करायची आहे त्याच्यासाठी हे परिपत्रक आम्ही तयार केलेलं आहे. त्यामध्ये आपण आडसाली लागवड असेल, पूर्व हंगामी असेल किंवा सुरूची लागवड असेल यासाठी कारखान्याने 21 जून ते ऑगस्टपर्यंत आडसाली ऊसाची लागवड त्या ठिकाणी करायची आहे. त्यामध्ये 265 असेल किंवा 86.32 असेल. पूर्व हंगामीसाठी 1 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत आणि सुरू लागवडीसाठी 1 डिसेंबर ते 1 फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी लागवड करायची आहे. मागच्या जो लागवडीचा हंगाम होता 19-20 त्यावेळेला कारखान्याने 15 जून ही लागवडीची तारीख त्या ठिकाणी दिली होती आणि कारखान्याने 15 जून नंतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बेणं पोचवलेलं आहे. त्याच्या अगोदर 18-19 जो लागवडीचा हंगाम होता त्यावेळेला कारखान्याने 1 जून ही तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर केली होती आणि त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांना बेणं पोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला किंवा शेतकऱ्यांना बेणं त्या ठिकाणी पोचवलं. आणि यावर्षी कारखान्याने 21 जून ही तारीख या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यानंतर कारखाना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बेणं पोहोचवणार आहे. परंतु पावसाची जे काय येणं जाणं आहे किंवा शेतकऱ्यांच्या शेतातला असलेला माल आहे किंवा त्याच्या वापसा झाल्यानंतर तो त्या ठिकाणी सरी पाडतो आणि मग तो ऊसाची लागवड करून टाकतो, तरी आम्ही त्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची अडवणूक करत नाही. त्या शेतकऱ्यांनी खाजगी पद्धतीचं बेणं आणायचं, त्या ठिकाणी लागवड करायची, त्यांनी खाजगी पद्धतीचं नर्सरीमधून रोपं आणायची आणि त्या ठिकाणी लागवड करायची. असं एकूण अनेक वर्षापासून ही पद्धत या ठिकाणी चालत आलेली आहे आणि कारखाना ज्या दिवशी लागवडची तारीख डिक्लेअर करेल त्या दिवसापासून कारखाना शेतकऱ्यांना बेणं देतो. आता या वर्षीची परिस्थिती अशी आहे का कारखान्यावर कुठल्या प्रकारचं लेबर या ठिकाणी उपलब्ध नाही. दरवर्षी 2000 लेबर हे कारखाना साईटवर फक्त बेण्यासाठी या ठिकाणी आपण राहत असतं किंवा आपण ठेवलेलं असतं. यावर्षी 2000 त्यातले 2 सुद्धा कुटुंब आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. परंतु 21 तारखेपर्यंत जो कारखान्याने तारीख दिलेली तोपर्यंत कारखान्यावर जास्तीत जास्त लेबर आणायचा प्रयत्न आमचा आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं बेणं तिथपर्यंत पोहोचवायचा सुद्धा आमचा मानस आहे. आता आम्ही आज मितीला सुद्धा हे सांगतो का आमचा कारखान्याचा असलेला शेतकी ऑफिसला असलेला कर्मचारी किंवा आमचा असलेला स्टाफ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतोय का कारखान्याने कुठल्याही प्रकारची यंत्रणा किंवा ऊस देण्याचं नियोजन केलेलं नाही. का केलेलं नाही तर कारण आज शेतकऱ्याला लागवड करायची आहे, त्याला आम्ही लागवडीपासून थांबू शकत नाही, तो लागवड आज करू शकतो. परंतु कारखाना बेणं हे 21 तारखेनंतरच त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याच्यानंतर या परिपत्रकामध्ये हे लागवडीचं धोरण या ठिकाणी आम्ही तयार केलेले आहे किंवा त्यांना या ठिकाणी बेणं देणार आहोत. त्याच्याबरोबर या परिपत्रकामध्ये बेण्याचा दर जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर मग कारखान्याच्या असलेलं बायोकंपोस्ट खत आहे ते त्या ठिकाणी उधारीवर दिलं जाईल किंवा मग त्याच्याबरोबर मल्टीन्युट्रिएंट असेल, त्याबरोबर जीवाणू खतं असतील कारखान्याच्या साईटवर आपण PSB ॲझोटोबॅक्टर डिकंपोस्ट कल्चर या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बनवतो. त्याच्याचबरोबर कीटकनाशक असेल, बुरशी असेल का बऱ्याच वेळेला ऊसावर काही रोग येऊ शकतो, मग तांबेरा असेल किंवा लोकरी मावा असेल अशा गोष्टीचा रोग येऊ शकतो. त्याच्यानंतर ठिबक सिंचन असेल, त्या ठिबक सिंचनासाठी आपल्याला काही
वर्षानुवर्ष आपण काहीतरी त्याच्यासाठी स्कीम आपण दिलेल्या असतात त्या या परिपत्रकामध्ये आहे. त्यानंतर कारखाना साईटवर आपण विना मोबदला माती परीक्षण या ठिकाणावर आपण करून देतो. तर ते माती परीक्षण आपण कशा पद्धतीने करायचं किंवा पाणी परीक्षण असेल त्याच्यासाठी नाममात्र आपण 75 रुपये फक्त नाममात्र त्याच्यासाठी फी आकारतो, ही त्या परिपत्रकामध्ये आहे. त्यानंतर तुमची ऊसाची नोंद करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या कागदपत्राची आवश्यकता आहे, तुम्ही काय काय त्या कागदपत्र दिली पाहिजे त्याची आपल्याला या ठिकाणी त्याची नोंद आहे. त्याच्यानंतर गळीत हंगामाचा लागवड केल्यानंतरचा तोडणीचा प्रोग्राम आपला कसा असला पाहिजे, तो कसा असतो याची त्या ठिकाणी सगळी आपण त्या परिपत्रकामध्ये त्याची नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर काही कपातीच्या दिलेल्या आहे, समजा आगीने ऊस जळाला, त्याला आग लागली किंवा रस्त्याच्या काही अडचणी असतील किंवा काही भांडणामुळं काही ऊस त्याची अडचण झाली असेल किंवा हुमणी उन्ही याच्यामुळं काही क्षेत्र खराब झालं असेल तर ते तोडण्याचं, किंवा पाण्याची अडचण झाली असेल, काही वेळेला पाणी मिळत नाही शेतीला मग त्यावेळेला ऊस त्याचा जळालेला असतो, मग त्याचे सुद्धा धोरण जे काय आहे ते धोरण आपण या ठिकाणी या परिपत्रकामध्ये दिलं जातो. त्यामुळं कारखान्याचा जो काय खरं तर हे परिपत्रक आहे, हे परिपत्रक जोपर्यंत आपल्याला मिळत नाही किंवा हे करत नाही तोपर्यंत खरं तर कुणी त्याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नये अशी मला शेतकऱ्याला विनंती करायची. मागच्या गळीत हंगाम 1924 जो गळीत हंगाम त्या ठिकाणी जो झाला त्यावेळी आपला 8,33,000 मेट्रिक टनाचा आपण गाळप केलंय, 9,58,000 क्विंटलच्या साखरेचं उत्पादन आपण केलंय. आता 1920 FRP जी आपली 2575 होती त्याच्यामधले 2300 रुपये दिले, 275 रुपये आपले बाकी राहिलेले, नक्कीच ते आपल्याला शेतकऱ्यांना लवकर लवकर देणं. आपण जर पाहिलं तर लॉकडाऊन असेल, कोरोना असेल किंवा शेतीमालाचं नुकसान असेल, वादळ झालेलं आहे, ह्या गोष्टीची आम्हाला सुद्धा कल्पना आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नक्कीच त्या ठिकाणी आता आपल्याला कुठून येणं राहिलंय तर कारखान्याच्या बाजूने येणं राहिलंय, त्याच्यामुळं शेतकरी त्या प्रतीक्षेत आहे. परंतु कारखान्यांसमोर आपण जर आत पाहिलं असेल तर पेपरला रोजच्या रोज बातम्या येत आहेत, पवार साहेब पंतप्रधानांना भेटतायत, पत्र पाठवतायत की कारखान्यांसाठी पॅकेज द्या. खरं तर 18-19 गाळक हंगामामध्ये आपण एक साखर एक्सपोर्ट केली होती तर केंद्र शासनाने त्याच्यासाठी आपल्याला अनुदान दिलेलं आहे. तर केंद्र शासनाकडे आपले जवळपास 20 कोटी रुपये आता त्यांच्याकडनं अनुदानाची येणे बाकी राहिलेली आहे. त्याचबरोबर बोपो स्टॉकचं जे अनुदान आहे ते 3 कोटी रुपये आपल्याला अजून केंद्र शासनाकडनं त्या ठिकाणी यायचे. त्याबरोबर आपण जे आपल्या कोजनमधून वीज एक्सपोर्ट करतो ते MSEBकडून जवळपास 11 कोटी रुपयाचं आपल्याला येणं बाकी राहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी असताना, ह्या अडचणी सुद्धा असताना आज साखरेला उठाव नाहीये, 3100 रुपयाला सुद्धा साखर संपत नाहीये आणि त्याच्यावरचं व्याज आपल्याकडं या ठिकाणी त्याचं व्याज चालू आहे. तर ह्या अडचणीतून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांचं पेमेंट द्यायचंय. मागचे 65 रुपये सुद्धा आपले शेतकऱ्यांचे बाकी आहेत, ते पण आपल्याला हे शासनाचे पैसे आले का, लवकरात लवकर आपण त्याची व्यवस्था लवकर लवकर करणार आहे. खरं तर जो काय आता शासनाकडं आर्थिक पॅकेजची मागणी करत आहे तर शासनाने खरं तर त्या ठिकाणी आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे. त्याच्याबरोबर आता FRP टनामाग FRP 100 रुपयांनी वाढवण्याचा गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. परंतु साखरेच्या भावात म्हणजे MSP पण गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी वाढवली गेली पाहिजे. एका बाजूला साखरेचे बाजार भाव वाढवा, दुसऱ्या बाजूला FRP पण वाढवा, शेतकऱ्यांना पैसे जास्त दिले पण गेले पाहिजे, साखर पण तेवढ्या किमतीमध्ये त्या ठिकाणी विकली गेली पाहिजे. त्याबरोबर तुम्ही जर पाहिलं तर MSPचं बिल सुद्धा आपल्याला वेळेत मिळत नाही तर ते लवकरात लवकर काय शासनाने ते दिली पण पाहिजेत. म्हणजे ह्या शासनाच्या बाजूच्या पण अडचणी या ठिकाणी आहे. या अडचणीतून आपण सगळे आम्ही सर्व संचालक या ठिकाणी ती काटकसर करून किंवा नियोजन करून कामकाज करतोय. खरं तर मी अनेक वेळेला टीका करताना सोशल मीडियावर अनेक जणांना मी त्या ठिकाणी पाहिलंय तर नक्कीच ठीक आहे, अडचण काही नाहीये का, आम्हाला या ठिकाणी ही संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठीच बसवलेली, पण कौतुकाची थाप पण आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी दिली पाहिजे. ज्या ज्या वेळेला ज्या दिवशी पहिला लॉकडाऊन चालू झाला त्यावेळेला कारखाना चालू होता, त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा कारखान्याने 1,15,000 मेट्रिक टनाचं गाळप केलं. त्यावेळेला आमचा असलेला कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी लाठ्या मारल्या, त्याला पेट्रोलची व्यवस्था होत नव्हती, तो कारखान्यावर पोहोचू शकत नव्हता, लेबर लोक तोडायला मागत नव्हती, डिझेलची पंचायत होती. त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी होत असताना
ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कारखान्याला लागलेलं रॉ मटेरियल असेल, मग चुना असेल, गंधक असेल किंवा अनेक गोष्टी असतील, साखर भरायला लागलेल्या गोणी असतील, ह्या सुद्धा उपलब्ध होत नव्हत्या. पण आम्ही सगळे संचालक मंडळ ज्याच्या त्याच्या ठिकाणावरून शेतावरती ऊसाच्या गाड्या काढून देण्यापर्यंत किंवा कामगारांना मदत करण्यापर्यंत, लेबरला मदत करण्यापासून, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या सगळ्या केल्या. किंवा रॉ मटेरियल अनेक ठिकाणावरून ज्या ज्या कारखान्यांकडे थोडंफार जास्तीचे शिल्लक आहे तिथून ते आणण्यात आलं, अनेक गाड्या त्या ठिकाणी रॉ मटेरियलच्या सोडत सुद्धा त्या ठिकाणी होते. या परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्याचा ऊस आपण ठेवला नाही, नुसतंच आपल्याकडे नोंदवलेला ऊस नाही तर चाऱ्याचा ऊस असेल किंवा रसाचा ऊस असेल, हा ऊस मुंबई सारख्या ठिकाणी जात नव्हता, त्यांची कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती, तो सुद्धा आपण कारखान्याने ऊस तोडून आणला आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन दिलं नाही. परंतु हे वक्तव्य किंवा हे दोन आपुलकीचे शब्द सुद्धा कुणी त्या ठिकाणी काढले गेले नाही. एवढंच नाही तर कोरोना काय आहे हे आपला कुणालाही माहीत नव्हतं किंवा ते कळत पण नव्हतं. त्यावेळेला आम्ही 8 दिवसामध्ये कारखान्याने सॅनिटायझरचं बनवायचं लायसन आणलं, त्या ठिकाणी प्लांट उभा केला आणि जे आपल्याला कोरोना योद्धा म्हणून आपण किंवा कोविड योद्धा म्हणून ज्यांना संबोधतोय आज, त्यांना त्यांना जे फील्डवर काम करत म्हणजे त्याच्यामधले शिक्षक लोक असतील, आशा वर्कर असतील, सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे ज्या वेळेला त्यावेळेला सगळे घाबरलेले अवस्थेत होते त्यावेळेला सॅनिटायझर द्यायचं काम सुद्धा आपण केलेलं आहे. कालच जर तुम्ही पाहिलं असेल तर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे CEO साहेब आले होते. मी खरं तर त्या निमित्तानं आशाताईंना धन्यवाद देईल की आशाताईंनी त्या ठिकाणी त्यांना सांगून कारखान्याचं अभिनंदन केलं. वेळोवेळी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठराव त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडले आणि कारखान्यांनी जे सामाजिक उपक्रम लाभवले त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यावेळेला त्यांनी अभिनंदन केलं. ही कौतुकाची थाप आमच्या जर पाठीवर जर पडली तर अजून चांगल्या ऊर्जेने आम्ही त्या ठिकाणी काम करू. परंतु कुठंतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने संभ्रम निर्माण करायचा आणि आमच्या बरोबर जर हे शब्द तुम्ही जर बोलले असता किंवा सांगितलं असतं तर आम्ही काय धोरण आखलंय किंवा काय नियोजन केलंय हे आपणापर्यंत कळालं असतं. मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु शेतकऱ्यांनी निष्काळजी राहा, चांगल्या प्रतीचं चांगल्या प्रकारचं बियाणं आपल्याला आपल्या बांधापर्यंत पोहोचवची जबाबदारी आमची आहे. परंतु लेबरच्या काही अडचणी असल्यामुळं आम्ही मागच्या वर्षी 15 जून त्याच्या अगोदरच्या वर्षी 1 जून केली होती, त्यावेळेला आपण 5-6 दिवस जरा थोडेसे पुढे ढकलेत. कारण का, आता आपल्याकडे लेबर उपलब्ध नाही, तर जेवढे ज्या वेळेला आपल्याकडे आता बऱ्यापैकी लेबर यायला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्हाला बियाणं पण पोच करू आणि पैशाची व्यवस्था झाल्यानंतर एकही रुपया शेतकऱ्यांचा आपण ठेवणार नाही. तुमचे लवकरात लवकर FRP चे किंवा मागचे जे काही 65 रुपये जे बाकी आहेत ते लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ असंच या निमित्तानं आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.